हॅलो, मी वेदश्री दामाणे. आपल्या आठवड्याभराच्या धावपळीमध्ये आपल्याला आपल्या आवडत्या सेलिब्रिटीजचे गॉसिप्स किंवा न्यूज वाचायला वेळच मिळत नाही. तुमचंही असं झालं आहे का? तर मग चिंता करू नका, त्या सगळ्या न्यूज आणि गॉसिप्स मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया ते टॉप 10 एंटरटेनमेंट न्यूजला. क्रमांक 1. या आठवड्यातील सर्वात पहिली बातमी ती म्हणजे दक्षिणेतील सुप्रसिद्ध अभिनेते रजनीकांत आणि ममोटी लवकरच मराठी सिनेमात झळकणार आहेत. पसायदान असं या सिनेमाचं नाव असून त्यात या दोघांची मुख्य भूमिका असेल. बाळकृष्ण सुर्वे या सिनेमाची निर्मिती करत आहेत. क्रमांक 2. न्यूड या सिनेमाचा टीझर नुकताच लॉन्च झालाय. या सिनेमातून न्यूड मॉडेलच्या आयुष्यावर भाष्य करण्यात आलं असून रवी जाधव यांनी दिग्दर्शन केलंय. हा सिनेमा 2018 प्रदर्शित होणार असून सध्या IFFI 2017 न्यूड या सिनेमाला वगळण्यात आल्याचा वाद आठवडाभर गाजल्याचं पाहायला मिळालं. क्रमांक 3. बहुचर्चित देवा या सिनेमाचा ट्रेलर या गुरुवारी म्हणजेच 16 लॉन्च झाला. अंकुश चौधरीचा देवा लुक आणि तेजस्विनीचा माया या भूमिकेबरोबरच आणखी एक महत्वाची बातमी म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेत्री स्पृहा जोशी देखील या सिनेमामध्ये आहे. शिवाय दिवंगत अभिनेत्री रीमा लागू यांची देखील झलक यात दिसत असल्यामुळे रसिकांमध्ये या फिल्मची उत्सुकता शिगेला पोहोचलीय. 1 डिसेंबर 2017 हा सिनेमा रिलीज होतोय. क्रमांक 4. अभिनेत्री प्रिया बापटची प्रमुख भूमिका असलेली गच्ची या बहुचर्चित सिनेमाचं पोस्टर नुकताच सोशल साइट्सवरून लॉन्च करण्यात आलंय. अभिनेत्री प्रिया बापटची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाचं नचिकेत सामंत यांनी दिग्दर्शन केलंय. क्रमांक 5. सैराट या ब्लॉकबस्टर मराठी सिनेमाचा रिमेक हिंदीत पाहायला मिळणार असलेल्याची घोषणा फिल्ममेकर करण जोहर यांनी काही महिन्यांपूर्वी केली होती. आता हिंदी सिनेमाचं नाव धडक असल्याचं समोर आलंय. अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आणि शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर प्रमुख भूमिकेत असतील. पण या रिमेकला ग्लोबली कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्वाचं आहे. क्रमांक 6. झी मराठी वाहिनीवरून नुकत्याच निरोप घेतलेल्या चला हवा येऊ द्या या लोकप्रिय कार्यक्रमाच्या थुकरटवाडीतील कलाकारांनी आपलं भरभरून मनोरंजन केलंय. आता लवकरच चला हवा येऊ द्याचा विश्व दौरा सुरू होणार असल्याची खात्रीदायक माहिती सोशल साइट्सवरून समोर आलीय. अभिनेते भाऊ कदम सह श्रेया बुगडे, निलेश साबळे यासाठी पॅरिसला शूट करत असल्याचे फोटोज व्हायरल झालेत. तसंच फोटो कॅप्शन मध्ये #CHYD असं पोस्ट देखील करण्यात आलंय. क्रमांक 7. बहुचर्चित अनन्या हे नाटक 22 नोव्हेंबर मराठी रंगभूमीवर दाखल होत आहे. या नाटकाच्या पोस्टर मध्ये अभिनेत्री ऋतुजा बागवे मुख्य भूमिकेत असल्याचं कळून येते. प्रताप फड यांनी अनन्याचं दिग्दर्शन केलंय. क्रमांक 8. सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरेचा विवाह निर्माता अभिषेक जावकर सोबत 14 नोव्हेंबर 2017 गोवा येथे शाही तसंच पारंपरिक थाटात पार पडला. या सोहळ्याला बेहरेची खास मैत्रीण अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, वैभव तत्ववादी, आरुह वेलणकर, स्वप्ना वाघमारे जोशी यासह अनेक कलाकार उपस्थित होते. क्रमांक 9. मराठी एंटरटेनमेंट वर्ल्ड मधील ग्लॅम गर्ल सई ताम्हणकरला लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या पुरस्कार सोहळ्यात या वर्षातील मोस्ट स्टायलिश दिवा अवॉर्ड देऊन गौरवण्यात आलं. विशेष म्हणजे या अवॉर्ड सोहळ्यातील तिच्या लुकची चर्चा अधिक झाल्याचं पाहायला मिळालं. क्रमांक 10. सुप्रसिद्ध फिल्ममेकर व्ही शांताराम यांच्या 116 जयंतीनिमित्त 18 नोव्हेंबर गुगलनं त्यांचा सिनेप्रवास विशद करणारा डुडल सादर केला. केवळ भारतीयच नाही तर विश्वातील सिनेमाला अमूलाग्र योगदानासाठी व्ही शांताराम यांची ख्याती आहे. या होत्या या आठवड्यातल्या मराठीतल्या टॉप 10 एंटरटेनमेंट न्यूज. तुम्हाला कशा वाटल्या आम्हाला नक्की कळवा. आपण लवकरच भेटू पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत तुमचा संडे एन्जॉय करा.